काय उपाशी मित्र मंडळ दोस्तों, हमारा सफर अभी चालू है। घर से निकलते ही ट्रॅफिक काय आता पार्किंग वाल्याकडे, त्यांच्याकडे ऑनलाईन नव्हतं, सो घे ना तू, तुझ्या इथे तुम्ही पेमेंट कर ना। हुशारी, हिचे पैसे खर्च करत नाही। दोस्तों, ब्लॉग की हो गई है शुरुआत। आज घर पे बैठा था, एकदम निवांत बसलो होतो घरी। सो थोडंसं प्लॅनिंग झालं फिरायचं बाहेर, आणि आत्ता आम्ही चाललो एका विशिष्ट ठिकाणी, साऊथ आफ्रिकामध्ये। मी आणि ऋतुजा दोघंच जण आहे आम्ही। आज ब्लॅक पर्लला थोडंसं काम होतं, श्रेयदाचं, आपलं जो फॅमिली फोटोग्राफर आहे त्याचं थोडंसं काम होतं। सो त्याचं काम केलं आणि तो चालला होता मुंबईला काही कामानिमित्त, तर आम्ही गाडी एक्सचेंज मारली आपली, ती गोड घेऊन आलो मी आणि त्याला ब्लॅक पर्ल दिली, म्हणजे ब्लॅक पर्ल त्याच्या घरी लावली आणि त्याला बोललो आम्ही कुठेतरी बाहेर थोडंसं एक्सप्लोअर करून येतो, कारण ऋतुजा पण बरेच दिवस झाली कॉलेज, पावसामुळं सगळं कॉलेज वगैरे बंद आहे, सो ती पण घरीच आहे। सो आता ती खाली येते, खाली आल्यानंतर अजून आमचं डेस्टिनेशन फिक्स झालेलं नाही। पहिले तो हम लोग सोच रहे थे की लेण्याद्री जाएंगे, उसके पहले हम लोग सोच रहे थे वाई जाएंगे, वाई नंतर आमचं ठरलं अलिबागला जायचं, अलिबाग करून मग आम्ही सगळं विचार केल्यानंतर म्हटलं वन डे ट्रिप आहे, सो लेण्याद्री किंवा मग काळो वॉटरफॉल बेस्ट राहील, सो आता तिकडेच जायचं आहे। थोड्या वेळात ऋतुजा येते। फायनली किंग बी आ चुके, काय का हे थोडंसं एक्स्ट्रा कपडे घेऊन चाललो आहे, जर पाऊस वगैरे आला तर काम 25 नको व्हायला म्हणून। बैठिए जनाब, हे घे कॅमेरा, चले लेट्स गो। गणपती बाप्पा मोरे, रडून 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 याला फिरायला घेऊन चाललोय आता मी खरं तर, कारण बरेच दिवस झाले आम्ही दोघं पण घरात बसून बसून बोर झालो होतं आणि एवढा पाऊस चालू आहे आमच्या एरियात। अगं बाय बाय, कुठं आपल्या इथं 4-5 दिवस झाले कंटिन्यू पाऊस आला होता। ही आपली बर्लिनी तर निवांत उभी, शॉर्टकट मारून जरा काय कहना चाह। एवढ्या दिवसानंतर तुला फिरायला घेऊन चाललं, म्हणजे ह्याच्याबद्दल तुला काय, मी आजची ट्रिप कॅन्सल पण करू शकत होतो, काय गड्डा दाखवणार होती मला तेव्हा, कसं आहे आजची ट्रिप हे अशी धमकी देऊन मला हे नको करू। तू कसा आहे विषय माहिती आहे का, मी तुला डायरेक्ट इथून गाडीतून उतरून आहे ना घरी पण पाठवू शकतो परत। काय काय कशी उतरत नाही बघतो ना, हे सगळे श्वान झोपले तिथं आमच्या रस्त्यात। आता इथून सीट बेल्टचा अलर्ट आहे, मी सीट बेल्ट लावायचं राहिला माझा, तुझा राहिला, तुझा राहिला, इथं राहिला, सीट बेल्ट लाव गरीब माणसा। हिने सीट बेल्ट लावला नव्हता, सो त्याच्यामुळे हे सगळं बजर वाजतंय, पण आत्ता आहोत आम्ही आत्ता इथं आहेत न्यूझीलँडमध्ये, आता इथून आम्हाला साऊथ आफ्रिकेला जायचं आहे, साऊथ आफ्रिका नाही काळू वॉटरफॉलला जायचं आहे, काळू वॉटरफॉल इथून जवळजवळ 80-85 किलोमीटर मॅपला दाखवत आहे, सो आता बघायला लागेल अजून किती लांब आहे वगैरे। शेट थोडासा कॅमेरा धरता का प्लीज, थँक्यू। तो विषय असा होता की आपल्याला 80-85 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे आणि दोघंच जण आहे आम्ही, सो ड्रायव्हर मी आहे आणि शेट सध्या कॅमेरामॅन आहे, हायकोर्ट आहे। सो इथून एक 2 तासाचा प्रवास, आता जवळजवळ 3 वाजले, 2 पण नाही 1 तासामध्ये कव्हर करायचं प्लॅनिंग आहे, कारण एक 50-55 किलोमीटर आहे आमच्या, आम्ही जिथं राहतो तिथून एक 50-55 किलोमीटर आहे, सो 1 तासामध्ये आम्ही पोहोचून जाईल। रस्ते मी अगर कुछ दिखाने लायक राहा तो मी दिखाऊंगा। तो ये ब्लॉग बेसिकली घूमने पे डिपेंड आहे, मतलब हम लोग जो घूमने वाले वही सब दिखाएंगे इस ब्लॉग में, लेट्स गो चलते हैं। घर से निकलते ही ट्रैफिक क्या आता
आम्ही थोडंसं घरापासून पुढे आलो आणि लगेच ट्रॅफिक लागले आम्हाला. सो इथून आम्ही आमच्या घरापासून आम्ही जवळजवळ 2-3 किलोमीटर पर्यंत. कुठे आज ट्रॅफिक आपलं ट्रॅफिक बोलते. आज कसली सुट्टी द्या. आज कसली सुट्टी द्या. हा कॉलेज शाळा वगैरे सगळं बंद आहे म्हणून सुट्ट्यांमुळे पण ट्रॅफिक लागले असेल. पण इथं बेसिकली कधीच ट्रॅफिक नसते पण आज पहिल्यांदा लागले आम्हाला ट्रॅफिक. शेटचं निवांत कार्यक्रम आहे. टेन्शन नाही कसलंच. सगळ्यात आधी गाडी ट्रॅफिक मधून काढून घेतो बॉस. उसके बाद में देखेंगे आगे क्या हालात है किस वजह से ट्रॅफिक जमी यहाँ पे. रस्त्यात थोडस एका खास व्यक्तीला भेटायला चाललेलो आम्ही आता. ब्रँड नाना. नाना कशी आहेत काय माहिती. त्यांचं गाडीचं काम चालू आहे इथं 2-3 दिवसापासून डीजेचं गाडीचं. सो काय माहिती आता काय चाललंय त्यांचं. बरे आहेत का हे प्रभू. कुठे आहे गाडी आपली. गाडीचं थोडस काम चालू आहे. काम बघायला आलो. थक गए क्या. ब्रँड नाना जे आहेत त्यांनी त्यांची गाडी बनवली डीजेची. जे डीजेचं गाडीचं मॉडिफिकेशन चालू होतं त्यांचं. असली खतरनाक गाडी बनवली ना. इज्जत आहे. पैसा गेला पण नादच केला त्यांनी. आता कुठंच थांबायचं आणि थोडंसं काहीतरी खायला घ्यायचं हिला. डायरेक्ट निघायचं तिकडे. टेस्ट चांगले म्हणले. उपाशी मित्र मंडळ. दोस्तों हमारा सफर अभी चालू आहे. हम लोग अभी आ चुके है. कुठं आलो रे आपण. आय डोंट नो हाय एरिया नाही माहिती मला. पण आता थोडंसं आपल्या गोडमध्ये पेट्रोलची कमतरता आहे. सो पेट्रोल टाकून घ्यायचं आधी. आणि आजची पेट्रोलची सेवा एवढी हायकोर्टा मार्फत आहे ते मोफत आहे. एक मिनटं मित्रांनो. 1000 सांग त्यांना. 1000 करा ना. हो तर बराच वेळ झाले शूट चालू होतं आणि ही बाई काहीतरी ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करते. सो बराच वेळ शूट करत होतो आम्ही आणि विषय असं झाला की स्टोरेज भरलं आणि कॅमेरा बंद म्हणजे शूटिंग बंद झालं. रेकॉर्डिंग वगैरे सगळं बंद झालं. सो आत्ता आहोत आम्ही आता ओझरमध्ये. आमचं बऱ्याच वेळ प्लॅनिंग केल्यानंतर म्हणजे डिस्कशन झाल्यानंतर ठरलं की ओझरला जायचं. म्हणजे आधी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं. तिथून लेण्याद्री 17-18 किलोमीटर काहीतरी आहे. तर तिथून मग लेण्याद्रीला जायचं. लेण्याद्रीवरून फिर आगे का कोई अभी तक प्लॅन नाही आहे. अभी तो हम लोग ब्लूटूथ कनेक्ट करणे मे बहुत बिझी आहे. हे देख सकते हो आप सब लोग. हे सगळे जास्त महत्त्वाचं झाले सध्या. सो इथून गणपती बाप्पांचं मंदिर जवळच आहे. तिथं जायचं आहे आधी. होतंय का. अरे तस. अरे गरीब आदमी. ते तुझ्या याच्यामध्ये कनेक्ट कर या ब्लूटूथच्या नादात. बाय द वे आजचं काय सगळं मला वाटत नाही. मला माहीत नाही हा ब्लॉग किती मोठा होणार आहे. काय काय काहीच माहीत नाही. कारण आता आम्ही ओझरमध्ये आहे. अजून इथून पुढं कुठं जाणार आहे काय करणार आहे काहीच माहीत नाही. जैसी ऊपरवाली की इच्छा जैसा दिल में आता है वैसा करेंगे. और आज का दिन खाली ट्रॅव्हल करने के लिए है. हाय जेसीबी गाइस. ए देखो जेसीबी. बघू कोण आहे काय. हा जर माझ्या ओळखीचा निघाला तर. बघ हे कैसा मालूम क्या एरिया में वसप आहे अपना. हम लोग इधर भी गाडी लगा सकते लेकिन ऐसा इधर लगा देते. कधी तर लावायचे. चलो आत्ता पोहोचलो आम्ही मंदिरात. पण मंदिरात तिथं अलाव नाही म्हणजे शूट वगैरे करणं अलाव नाही. सो तिथं काय शूट वगैरे करता येणार नाही. हे मंदिर दूरसे देखलो आप लोग. सो आता सगळ्यात आधी दर्शन करून येतो आणि दर्शन करून आल्यानंतर परत आपल्याला लेण्याद्रीला जायचं आहे. सो इथं काही शूट अलाउड नाही. सो इधर ही ब्लॉग बंद. दर्शन वगैरे झालं आता आमचं आणि आतमध्ये काही शूट करायला म्हणजे हे नव्हती काय होतं त्याला इंग्लिशमध्ये
परमिशन नव्हती, परमिशन सो आम्ही काही शूट केलं नाही. अरे मंदिर बाहेरून असं दिसतं एकदम अजून. हा नाही हे वालं हे काय, मला आधी वाटलं हेच मंदिर आहे. अगदी ते मंदिर आतमध्ये आतमध्ये ह्याच्या त्या साईडला मंदिर आहे आणि हे भक्ती निवास आहे. आता थोडंफार काहीतरी शॉपिंग वगैरे करायची, फक्त हाताला धागा वगैरे एकदम मस्त वाटतो तो, तो सोबत तो धागा घ्यायचा आणि इथून आता लेण्याद्रीला जायचं. कारण आत्ता संध्याकाळची जवळजवळ 6 वाजलेत आणि इथं काही गर्दी वगैरे काहीच नाही. म्हणजे आम्ही घरून निघलोच होतो 3 वाजता, 3 का 3:30 वाजता ना, 3:30 वाजता निघलो होतो. त्यामुळं काही गर्दीचा काही विषयच नाही राहिला. ते जर सकाळी लवकर आलो असतो तो गर्दी जास्त असते, पण आता इथं गर्दी वगैरे काहीच नाही. आगे एक तलाव एकदम मस्तवाला एकदम किंगवाला, तर तिकडं चाललो आता आम्ही. नाही ना इथं जागा आहे ना उभं राहायला. खाली काय आहे हे देखू मे, तिकडे त्या साईडला तिथं बसायला जागा आहे. पण सगळ्यात आधी इधरचा ऐसा व्ह्यू कसा आहे एकदम किंगवाला. तिकडे जातो बसायला थोडस. सगळं झालं आता परत आता इथून लेण्याद्रीला जायचं. लेण्याद्री इथून जुन्नर मधून 19 होती का? इथून 19 18-19 किलोमीटर फिक्स आहे. तो इथून आता फोटोशूट वगैरे केलं थोडं पाण्यामागे. एकदम चांगला एकदम मस्त एरिया होता, सो तिथं फोटो वगैरे काढले. आपली गोड तिथं उभी आहे. आता इथून पटकन निघायचं इथून जवळजवळ. आता 7-1 तास तर इथंच घालवलं आम्ही. इथून परत लेण्याद्री थोडंसं जेवढं जमेल तेवढं दर्शन घ्यायचं. म्हणजे मंदिर आहे जवळच आहे, खालीच आहे, तर तिथे गेल्यानंतर दर्शन घ्यायचं आणि दर्शन घेतल्यानंतर मग कुठेतरी स्टे करायचं आहे. आता स्टे कुठं करायचं हे पण अजून फिक्स नाही. ऋतू तिथून कॅश घे. हो पार्किंगवाले को पैसे देणे. पार्किंगवाल्याकडे त्यांच्याकडे ऑनलाईन नव्हतं, सो घे ना तू, तुझ्या इथून पेमेंट कर ना. सर हिचे पैसे खर्च करत नाही. जवळजवळ अर्धा एक तासाचा ट्रेक संपवल्यानंतर आम्ही आलो फायनली मंदिराजवळ आलो.